उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा नवीन आशा नव्या आकांक्षा कधी पदरी मग पडते निराशा रोज चालणे रोज धावणे येते सोबत कधी धडपडणे हात मिळता आधाराचा निश्चय होई ठाम मनाचा हात मिळता आधाराचा निश्चय होई ठाम मनाचा कष्टाची मग होते नांदी रंग चढता कर्तृत्वाचा पैसा दुसऱ्याचा उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा जनशक्तीला धनशक्तीला एक दिलाने नमस्कार प्रस्तुत द सुरेश हावरे बिझनेस शो उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा पॉवर्ड बाय पितांबरी या कार्यक्रमात सगळ्यांचं मी संपदा जोगळेकर कुलकर्णी मनापासून स्वागत करते. या शीर्षकावरून तुमच्या लक्षात तर आलंच असेल की हा नक्की शो ही मालिका कशा संबंधी आहे. पण या शोचं आणि या मालिकेचं नाव आहे द सुरेश हावरे बिझनेस शो. एका मोठ्या उद्योजकानेच मनावर घेतलं या मालिकेबद्दल. उद्योजक होणं म्हणजे काय, पैसा दुसऱ्याचा म्हणजे नेमकं काय आणि उद्योजक होण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी आवश्यक आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला नक्की या मालिकेत मिळणार आहेत. पण मुळात या उत्तरांकडे आपल्याला नेण्यासाठी ज्या व्यक्तीने हे सगळं मनावर घेतलंय त्या एका मोठ्या उद्योजकाला आपण आमंत्रित करूया. तुमच्या लक्षात आलंच असेल, सुरेश हावरे यांचं आपण स्वागत करूया. सुरेश हावरे या एका मोठ्या उद्योजकाशी आपण गप्पा मारणारच आहोत, पण त्याआधी आपण त्यांची ओळख तर करून घेऊया. केमिकल इंजिनिअरिंग सारख्या विषयामध्ये ग्रॅज्युएशन केलंय, न्यूक्लिअर इंजिनिअरिंगमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलंय, शिवाय हिस्ट्रीमध्ये त्यांनी एम ए केलंय आणि आता अफोर्डेबल हाऊसिंगमध्ये ते पी एच डी करतायत. बाप रे, सगळ्या देशांचं शिक्षण घेऊन एक यशस्वी उद्योजक होणं हे वाटतं तितकं सोपं नाही आहे. जेवढ्या देशात शिकू तेवढ्या अडथळ्यांची जाणीव सुद्धा जास्त होते आणि बुद्धी तिथेही जास्तपणे चालते. बघूया आपण सरांशीच गप्पा मारून याची काय उत्तर आपल्याला मिळत आहे. सर, अमरावती तुमच्या डोळ्यासमोर कधीच जात नसेल, बरोबर आहे? अजिबात नाही. अमरावती पेक्षाही माझं गाव जे आहे पथरोट नावाचं छोटस गाव आहे, 10,000 लोकसंख्ये असलेलं, आणि जिथे माझं लहानपण केलं, जिथे मी शेतामध्ये वावरलो, शेतामध्ये कामं केलीत. मी मुळात शेतकऱ्याचा मुलगा, मराठी माध्यमाच्या शाळेत, जिल्हा परिषदेच्या शाळेत माझं प्राथमिक शिक्षण झालं आणि असा गावातून मी बाहेर शहराकडे वळलो. बर, गावाकडून शहराकडे आलात आणि शहरात नुसते आला नाहीत तर तुम्ही आल्याचं सगळ्यांच्या लक्षात आलं, कारण तुम्ही एक उद्योजक झालात. मनपूर्वक अभिनंदन आहे. धन्यवाद. पण गोल्ड मेडलिस्ट आपण ठरणं एखाद्या विषयात, मला वाटतं न्यूक्लिअर इंजिनिअरिंग मध्ये तुम्हाला गोल्ड मेडल मिळालंय, त्याची कहाणी सांगा. खरं म्हणजे खूप आनंदाचा क्षण होता माझ्या आयुष्यातला तो, की शिकावं असं खूप मनापासून वाटत होतं. माझ्या वडिलांची धडपड त्यामागे खूप होती, कारण त्यांना अर्ध्यावरती शिक्षण सोडावं लागलं आणि म्हणून त्यांनी जीवापाड मेहनत घेतली आणि प्रयत्न केला की आपली मुलं शिकली पाहिजेत आणि जो शिकेल त्याला पाहिजे तेवढं त्यांनी शिकू दिलं. इंजिनिअरिंगमध्ये असताना मी नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये मेरिटमध्ये आलो आणि मला गोल्ड मेडल नागपूर विद्यापीठाचं मिळालं. आम्हाला टाळ्या वाजून तुमचं अभिनंदन. त्यानंतर पुढे मला शिकायचं होतं, खरं म्हणजे पी एच डी करणं आणि अकॅडमिक लाईनमध्ये जाणं हा माझा हेतू होता.
पण ॲट द सेम टाईम आर्थिक परिस्थिती काही तशी नव्हती, त्यामुळे मला शिक्षणासोबतच नोकरी करणंही गरजेचं होतं. आणि म्हणून मी डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन इन न्यूक्लिअर इंजिनिअरिंग हा पर्याय निवडला, आणि तिथल्याच नोकरीचाही पर्याय त्याच अनुषंगाने आला, तोही निवडला. आणि नोकरी म्हणजे बीएआरसी मध्ये तुम्ही नोकरी केली, सायंटिस्ट म्हणून, शास्त्रज्ञ म्हणून. अगदी बरोबर. बीएआरसी मध्ये न्यूक्लिअर सायंटिस्ट म्हणून मी 27 वर्ष नोकरी केली. 37 रिसर्च पेपर्स माझे पब्लिश झालेले आहेत, ते नॅशनल आणि इंटरनॅशनल जर्नल्समध्ये पब्लिश झालेले आहेत. अनेक कॉन्फरन्समध्ये अनेक देशांमध्ये मला त्यानिमित्ताने प्रेझेंटेशनसाठी जाण्याची संधी मिळाली. आणि सगळ्यात मोठी संधी जी मला मिळाली, ज्याला न्यूक्लिअर एनर्जीची काशी म्हणतात असं व्हिएन्ना, म्हणजे इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सीमध्ये, तिथे भारताचं प्रतिनिधित्व करण्याची आणि लिडरशिप करण्याची एक संधी मला माझ्या आयुष्यात मिळाली, तोही मला खूप आनंदाचा क्षण आयुष्यातला वाटतो. आणि तुम्ही सॉफ्टवेअर तिथे डेव्हलप केलेले आहे बीआरसीत असताना, त्याच्याबद्दल सांगा. माझे दोन प्रकारचे कामं होते, म्हणजे न्यूक्लिअर सेफ्टीमध्ये माझं काम होतं. सगळे जे न्यूक्लिअर रिॲक्टर्स आपल्या देशामध्ये इन्स्टॉल झालेले आहेत त्यांच्याशी निगडीत असं काम होतं, आणि एक सेफ्टी अनालिसिसचं काम होतं. एक्सपेरिमेंटल आणि अनालिटिकल असं दोन्ही स्वरूप त्याचे होते. एक कॉम्प्युटर कोड मी लिहिला आणि मला सांगताना आनंद होतो की अजूनही त्या कोडचा वापर रिॲक्टर लायसन्सिंगसाठी केला जातो. म्हणजे माझ्या पश्चातही माझं काम तिथे सुरू आहे. क्या बात आहे. म्हणजे असं म्हणतात ना की ते राज्य सोडल्यानंतर सुद्धा आपल्या सिंहासनाला मान मिळाला तर समजायचं चांगलं कर्तृत्व आहे. तो मान तुम्हाला मिळालाय. आता मला सांगा, महाराष्ट्र भूषण डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या बरोबरही तुम्ही संबंध तुमचे आले, तो अनुभव कसा होता? खूप चांगला अनुभव होता. काकोडकर सरांपासून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या होत्या. खरं म्हणजे दोन गोष्टी मी त्यांच्याकडनं शिकलो की एक तर ही वॉज ए एम्प्टी हँडेड मॅन, ही विल कॅरी एव्हरीथिंग इन हिज माइंड अँड इन हिज पॉकेट. एक छोटी पॉकेट डायरी ते ठेवायचे आणि बॅक पॉकेटमध्ये ती ठेवायचे, आणि त्या पॉकेटमध्ये सगळ्या नोंदी असायच्या आणि मेंदूमध्ये सगळ्या नोंदी असायच्या. मी त्यांना कुठली बॅग घेऊन घरी जाताना किंवा घरून मोठी बॅग घेऊन ऑफिसमध्ये येताना असं बघितलेलं नाही आहे. तर सगळ्या गोष्टी त्यांच्या माइंडमध्ये होत्या. आणि दुसरी गोष्ट की कोणतंही काम दिवसभराचं जे असेल ते संपल्याशिवाय ते कधी घरी गेले नाहीत, असं एक कमिटेड कामाचं स्वरूप त्यांच्याकडून मी शिकलो. काही रिॲक्टर साईट व्हिजिटही मी त्यांच्यासोबत केल्यात आणि त्यातूनही मी खूप शिकलो. अशा व्यक्तीचा सहवास आपल्याला लाभला. कदाचित नॅनो ही संकल्पना त्यांच्या छोट्याशा डायरीवरनं सुचली का या प्रश्नाला घेऊन मी पुन्हा भेटते तुम्हाला. पण आपण घेऊया इथे कमर्शियल ब्रेक. उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा. TJSB बँक प्रस्तुत द सुरेश हावरे बिझनेस शो उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा, पॉवर्ड बाय पितांबरी मीडिया पार्टनर महाराष्ट्र टाइम्स, सहप्रायोजक तन्वी हर्बल प्रॉडक्ट्स आणि विना वर्ल्ड. उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा. सुरेश हावरे यांच्या बरोबर आपण गप्पा मारतोय. तुम्हाला नॅनो ही संकल्पना त्या छोट्या डायरी वरनं सुचली का? म्हणजे घर कसं काय एखादं नॅनो असू शकतं? ही संकल्पना जी आहे ही एक स्ट्रॅटेजी म्हणून वापरात आणलेली मी एक संकल्पना आहे. द ब्ल्यू ओशन स्ट्रॅटेजी. ओशन एखादा ब्ल्यू असतो आणि तिथे कॉम्पिटिशन नसते, तिथे स्विमिंग करायला आनंद वाटतो, पोहायला मोकळीक असते. तिथे आपण जेव्हा उद्योग सुरू करतो त्या वातावरणामध्ये तेव्हा आपली ग्रोथ होत राहते. परंतु धीरे धीरे कॉम्पिटिशनने हा जो ब्ल्यू ओशन असतो हा रेड होत जातो. ब्लडी कॉम्पिटिशन उद्योगामध्ये असते आणि रेड ओशन झाला की मग उद्योगाला अधोगती येते. मग यातून तर काय, तर पुन्हा यू हॅव टू क्रिएट अनदर ब्ल्यू ओशन. आणि इनोव्हेशन इज द की. तर नॅनो हाऊसिंग वॉज नथिंग बट इनोव्हेशन. म्हणजे मी काय केलं की नॅनो कार वरून ही संकल्पना घेतली. नॅनो कारची दोन वैशिष्ट्य, एक म्हणजे ती आकाराने छोटी आणि दुसरं किमतीने छोटी.
तर ह्या दोन्ही गोष्टी त्या घरामध्ये मी लावल्या. घराचा आकार 25% कमी केला. वन रूम किचन, 1 BHK, 2 BHK सगळ्यांचा आकार 25% कमी झाला. कॉस्ट दर जे आहेत ते 25% कमी केले. एकंदरीत कॉस्ट जी होती ती 50% आली आणि लोकांच्या अफोर्डेबिलिटीमध्ये आली, त्यांच्या बजेटमध्ये आली. मंदीच्या काळातही लोकांच्या त्याच्यावर उड्या पडल्या. उद्योजक ही वृत्ती असायला लागते का जन्मजात? त्याच्या मी जसं एक पुस्तक लिहिलेलं आहे, उद्योग तुमचा आणि पैसा दुसऱ्याचा, पुस्तकामध्ये हेच सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे की अनेकांना असं वाटत असतं की उद्योग करायला खूप पैसा लागतो, पण मला असं वाटतं की उद्योग करायला पैसा लागत नाही. उद्योग हा दुसऱ्यांच्या पैशावरच करायचा असतो. फक्त दुसऱ्यांचा पैसा आपल्याकडे आणण्यासाठी काही कौशल्य लागतात, काही टेक्निक्स लागतात. ते टेक्निक्स, ते कौशल्य आपण अंगीकारले तर दुसऱ्यांचा पैसा आपल्याकडे येऊ शकतो. पैसा दुसऱ्याचा, तर हा दुसरा कोण आहे नेमका? दुसरा म्हणजे तुमच्या व्यतिरिक्त जे कोणी आहेत तो सगळे दुसरे. बर, आता हे दुसरे कोण? तर काही उदाहरणं घेऊन आपण स्पष्ट करूया. म्हणजे समजा एखादा बुक सेलर असेल, बुक पब्लिशर असेल, त्याला त्याचं बुक पब्लिश करायचं आहे आणि बुक पब्लिश करायला त्याला काही खर्च लागणार आहे, तर याने पैसा उभा कुठून करायचा? तर मग पुस्तकाचं ऍडव्हान्स सेलिंग, ऍडव्हान्स बुकिंग असं केलं जातं आणि ग्राहक त्याला पैसे देतात ऍडव्हान्समध्ये. ऍडव्हान्समध्ये पैसे ग्राहकांचे आले की त्याच पैशातून तो पुस्तक पब्लिश करतो. हा ग्राहकांचा जो पैसा त्याच्याकडे आला, हा दुसऱ्यांचा पैसा त्याच्याकडे आला, इन्व्हेस्टर्सचा पैसा गुंतवला, तर तो दुसऱ्यांचा पैसा आपल्याकडे आपसुकच आला. पण हा ऑटोमॅटिक येत नाही. असंच तुम्ही म्हटलं की मला पैसे द्या आणि मी उद्योग सुरू करतो, असं होत नाही. त्या माणसाला तुमच्या बद्दलचा एक विश्वास निर्माण झाला पाहिजे. जेव्हा त्याला विश्वास निर्माण होईल की मी याला 10 रुपये दिल्यानंतर मला याचे 12 रुपये परत मिळतील, 15 रुपये परत मिळतील, तेव्हाच त्याला असं वाटेल की हा याला पैसे देण्यात हरकत नाही. मी नेहमी असं म्हणतो की विश्वास हा उद्योगाचा श्वास आहे. विश्वास जर आपण जिंकला तर आपण उद्योजक झालाच असं समजा. काही टेक्निक जर वापरले तर उद्योगातूनच निर्माण होतो. एक टेक्निक या पुस्तकात मी सांगितलेलं आहे की गेट अर्ली अँड पे लेटर. म्हणजे एखाद्या उद्योगात समजा 1 लाख रुपयाचं रोजचं इन्कम आहे आणि 1 लाख रुपयाचाच रोजचा खर्च आहे, तर प्रॉफिट काहीच नाही किंवा जवळ काहीच पैसे शिल्लक राहिले नाहीत. वसुली जर तात्काळ केली आणि देणी जी आहेत, सप्लायर्सची देणी असतील, आणखी कोणाची देणी असतील, त्याला जर क्रेडिट लिमिट आपण घेतली, 1-7 दिवसानंतर तुम्हाला पैसे मिळतील, तर 7 दिवसाचा जो पैसा आहे तो आपल्याकडे भांडवल म्हणून राहील. 7 लाख रुपये झाला. असं 15 दिवसाचं क्रेडिट असेल तर 15 दिवसाचे 15 लाख रुपये आपल्याकडे भांडवल म्हणून उभे झाले. हा उद्योगातलाच पैसा आहे. असे अनेक टेक्निक्स याच्यामध्ये सांगितलेले आहेत. दुसऱ्याचा पैसा कुठे कुठे असतो आणि दुसऱ्याचा पैसा आणण्यासाठी काय काय कौशल्य आपल्याकडे असणं गरजेचं आहे. मला असं वाटतंय की हे पुस्तक प्रत्येकाने वाचलं पाहिजे आणि या शो मध्ये जे सहभागी होणार आहेत, अनेक बिझनेस आयकॉन्स या शो मध्ये सहभागी होणार आहेत, त्यांनी उद्योग कसा केला, पहिल्या पिढीचे उद्योजकांची संख्या खूप जास्त आहे आणि स्वबळावर उद्योग केला, त्यांना कुठलंही आर्थिक पाठबळ उपलब्ध नव्हतं, शून्यातून त्यांनी त्यांचं विश्व निर्माण केलं, कुठलंही भांडवल त्यांच्या पाठीशी नव्हतं, कुठलीही बँक त्यांच्या पाठीशी नव्हती, पण अशांची संख्या खूप मोठी आहे. अशांनी दुसऱ्यांच्या पैशावरच उद्योग केलेला आहे आणि ते मोठे झाले. बरं, आणि ते करणं शक्य आहे नक्की. तर हीच भावना, हाच थॉट महाराष्ट्रभर पसरण्यासाठी हा कार्यक्रम आहे. यश, सक्सेस ह्याचं काही गणित आहे का? पण याचं उत्तर आपण ब्रेक नंतर देऊया. उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा. TJSB बँक प्रस्तुत द सुरेश हावरे बिझनेस शो, उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा, पॉवर्ड बाय पितांबरी मीडिया, पार्टनर महाराष्ट्र टाइम्स, सहप्रायोजक तन्वी हर्बल प्रॉडक्ट्स आणि विना वर्ल्ड. उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा. या शो मध्ये पुन्हा एकदा स्वागत. यशाबद्दल तुम्ही काय सांगा? आपल्याला यश मिळालं पाहिजे असं प्रत्येकालाच वाटतं. अनेकांनी मला प्रश्न विचारला की काही यशाचा फॉर्म्युला असा काही असतो का? ते मला हमखास यशच मिळेल, मला फेल्युअर अनुभवायला लागणार नाही अशी काही गोष्ट असते का? मी त्याला एका शब्दात उत्तर दिलं, हो, यशाचा फॉर्म्युला असतो आणि तो समजून घेण्याची गरज आहे. इलेक्ट्रिकचा बल्ब
ज्याने शोध लावला तो होता थॉमस अल्वा एडिसन. बल्बचा प्रयोग सुरू केला तो लगेच त्याने बॅटरी घेतली, वायर घेतले, बल्ब घेतला आणि बल्ब पेटला असं तर काही झालं नाही. येस, हे एक्सपिरियन्स फेल्युअर्स. 10,000 वेळा फेल झाला आणि 10,000 वेळा फेल झाल्यानंतर त्याने सोडलं नाही, त्याने पुन्हा ते चालू ठेवलं आणि त्याच्यानंतर तो बल्ब पेटला आणि आज आपल्याला बल्ब मिळाला. 10,000 फेल्युअर्सच्या नंतर त्याला सक्सेस मिळाला. मला सांगा किती तरुण एवढी जिद्द, एवढी चिकाटी, एवढी धडपड ठेवतात. की ऑफ सक्सेस, फॉर्म्युला ऑफ सक्सेस इज नेव्हर क्विट. उद्योग करायचा, पण उद्योग करायचा म्हणजे कुठल्या मोठ्या उद्योजकांना काही पार्ट्स, स्पेअर पार्ट्स विकायचे का स्वतःच एक ब्रँड तयार करायचं, याच्या संबंधी तुम्ही काय सांगा? मला असं वाटतं की उद्योग कोणताही करायचा, उद्योगाला, उद्योजकाला एक गॅप हे दिसली पाहिजे, कुठे गॅप आहे मार्केटमध्ये आणि ती गॅप फिलअप करणे हाच उद्योजकाचा एक उद्योग आहे. उद्योग करता करता जेव्हा आपण अनेकांना आपला माल सप्लाय करतो, अनेक कस्टमर्स पर्यंत आपण पोहोचतो, आपल्या सर्व्हिसेस देतो, यातून एक आपण सॅटिस्फाईड कस्टमर बेस असा एक तयार करतो आणि हा बेस जसा जसा वाढत जाईल तसा तसा आपला ब्रँड बिल्ड होत जाईल. या ब्रँडला एक व्हॅल्यू असते. उद्योगात जो यशस्वी होतो पटकन कोणाच्याही तोंडी वाक्य येतं नशीबवान, ते नशीबवान असणं म्हणजे काय याबद्दल सांगा. मला असं वाटतं की कर्तव्य जिथे संपते तिथून नशीब सुरू होतं. म्हणजे माणसाने कर्तव्यच केलं नाही, माझ्या नशिबात असेल तर मला मिळेल, माझ्या नशिबातच नसेल तर मला नाही मिळेल, हा एक्सक्यूज झाला. कर्तव्य पूर्ण पार पाडलेली आहेत, मला जे करणं अपेक्षित आहे ते मी पूर्ण केलं, त्याच्या पलीकडे म्हणजे देर आर सर्टन फॅक्टर्स विच आर बियॉन्ड माय कंट्रोल, तर त्याच्या पलीकडचे जे फॅक्टर्स आहेत जे काम करतील तिथे मला वाटते नशिबाचा भाग येतो. नशिबावर अवलंबून राहणारी माणसं अनेकदा कर्तव्यातच काटकसर करतात. एक कर्तव्य करण्याची गरजच नाही आणि नशिबात असेल तर मिळेल असं होत नाही. एक कर्म केल्याशिवाय फळ मिळत नाही. मला याचीच म्हणजे या मालिकेचं वैशिष्ट्य असं राहील की आता तुम्ही गेस्ट आहात पण मग तुम्ही अनेक उद्योजकांसमोर तुम्ही होस्ट म्हणून राहणार आहात. तुमची जी पुढची निवड आहे या उद्योजकांची त्याबद्दल सांगा ना. महाराष्ट्रभरात किंवा देशभरात ज्यांनी उद्योग करून आपला नावलौकिक कमावलेला आहे अशा प्रतितयश उद्योजकांना यात सामावून घेतलेलं आहे. त्यात नव्या पिढीचे उद्योजक आहेत, फर्स्ट जनरेशन बिझनेसमॅन आहेत, असेच काही पिढीजात उद्योजक पण आहेत, महिला उद्योजकही आहेत, सेकंड जनरेशन उद्योजक असे पण त्याच्यामध्ये आहे. मी असं पाहिलं महाराष्ट्रभर जेव्हा फिरलो सगळ्यांशी जेव्हा बोललो तर यातले बरेचसे उद्योजक शून्यातून त्यांनी आपलं विश्व निर्माण केलेले असे आहेत. कसं काय शक्य झालं त्यांचा अनुभव महाराष्ट्रातल्या तरुणांना मिळाला पाहिजे, त्यांच्याकडून काहीतरी शिकायला मिळालं पाहिजे, त्यांचं उद्योग विश्व, त्यांचं भाव विश्व, त्यांचं जडणघडण अशी समजली पाहिजे. अनेक जण मी असे पाहिले की ते अडकून असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल गरिबीच्या ठिकाणी अडकून पडले. अरे मी गरीब आहे, मी कुठला उद्योजक होणार, मी कुठे उद्योग करू शकणार. पण या उद्योग मालिकेमध्ये असे काही उद्योजक सहभागी होतील की ज्यांच्याकडे गरिबी तर सोडाच पण गरिबीपेक्षाही गरिबीच्या लेवलला ते होते. घरादाराची जेवणाची सोय नाही पण आज देशभर नावलौकिक कमावलेले असे उद्योजक यात सहभागी होतील. मला असं वाटतंय की या उद्योजकांकडून त्यांचे अनुभव ऐकण्यातून नवीन पिढीला खूप प्रेरणा मिळेल आणि उद्योग कसा करावा, उद्योग सुरू करण्यासाठी काय आवश्यक आहे. म्हणजे प्रत्येक जण भांडवलावर अडकला असतो, तर भांडवलाची गरजच नाही हे तेव्हा त्याला समजेल तेव्हा तो उद्योगात उडी घेईल. पेपर वाचून, पुस्तक वाचून पोहता येत नाही, तुम्हाला तलावात उडी मारावीच लागेल. आणि म्हणून विचार करणं ही गोष्ट चांगली आहे, पण विचार करून तुम्ही उद्योग करू शकणार नाही, तुम्हाला उद्योगात उडी घेतल्याशिवाय उद्योग करता येणार नाही. उद्योजक होण्याची उर्मी आतमध्ये आली पाहिजे, ती वृत्ती निर्माण झाली पाहिजे, आतून आवाज आला पाहिजे, तो आतून आवाज यावा याच्यासाठी हा कार्यक्रम आहे. आणि याच नोटवर आपण हा आजचा एपिसोड थांबवूया, स्वल्प विराम घेऊया. धन्यवाद, नमस्कार. की आता यशस्वी उद्योजकांना आपण आणखी भेटत राहणार आहोत आणि स्वतः सुरेश हावरे याचं होस्टिंग करणार आहेत. पण त्याचबरोबर सांगायला आणखीन महत्वाची गोष्ट माझ्याकडे आहे, ती म्हणजे ज्या ज्या उद्योजकांना
म्हणजे अगदी आत्ता ठरवलंय की मला उद्योग करायचाच आहे. अशा सर्वांसाठी हा शो आहे आणि ज्यांना दुसऱ्यांसाठी परवानगी द्यायची आहे त्यांनी सुद्धा हा शो बघा. यात तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल, नुसतंच शिकायला नाही तर तुम्हाला प्रत्यक्ष यांच्याशी संपर्क सुद्धा साधता येईल. तुम्ही वेबसाईट पहा, ईमेल आयडी पहा, फोन नंबर तुम्हाला दिलेला आहे. तुम्हाला ज्या मीडिया थ्रू त्यांच्यापर्यंत पोहोचायचं असेल तुम्ही संपर्क साधू शकता. आणि यशस्वी उद्योजकांची मालिका मी तुमच्याकडनं अपेक्षित करते आणि तुम्ही आमच्याकडनंही अपेक्षित करा. हा शो झी 24 तासवर दर रविवारी सकाळी 10 वाजता तुम्हाला आम्ही भेटणार आहोत. तेव्हा कुठेही जाऊ नका, या शो मध्ये सगळ्यांची मी वाट बघते. संघर्ष करू स्वप्नांसाठी, घेऊ पताका विकासाची. संघर्ष करू स्वप्नांसाठी, घेऊ पताका विकासाची. क्षितिजावरती सहज उमटवू ठसा सामर्थ्याचा. पैसा दुसऱ्याचा, उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा. द सुरेश हावरे बिझनेस शो. मनापासून शुभेच्छा देतो, खूप मोठे व्हा. उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.